भारत माता की जय। भारत माता की जय। आज भारतीय जनता पक्ष नवी मुंबईच्या विद्यमाने नवी मुंबई मध्ये झालेल्या आणि होऊ घातलेल्या काही गोष्टींचा निषेध करण्याकरता आणि होणाऱ्या गोष्टींना पायबंद घालण्याकरता हा लॉंग मार्च आज आपण काढलेला आहे. नवी मुंबईचा इतिहास आताच्या नवीन तरुणांना माहीत नसेल. 1992 साली महानगरपालिकेची स्थापना झाली. तत्पूर्वी या शहरामध्ये ग्रामपंचायती होत्या. 95 साली महानगरपालिकेची निवडणूक झाली. त्या निवडणुकीनंतर 2020 पर्यंत नवी मुंबईतल्या सुजाण जनतेनं अतिशय विचारपूर्वक सुजाण नेतृत्वाच्या हाती ही सत्ता दिली. माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील त्यावेळच्या तरुणांच्या हाती 25 वर्ष या शहराची सूत्र दिली आणि म्हणून हे शहर आज भारतामध्ये राहणाऱ्या दुसऱ्या नंबरचं शहर झालेलं आहे. राज्य सरकारची केंद्र सरकारची विविध प्रकारची पारितोषिक आपण घेतली. त्याचं कारण हेच होतं की एका सूत्रानं त्या ठिकाणी कारभार झाला. परंतु कोरोनाचा कालखंड सुरू झाला आणि मला विनम्रपणे अतिशय अभिमानानं सांगा असं वाटते, त्या कोरोनाच्या कालखंडामध्ये आपल्यापैकी काहींच्या कुटुंबातले घटक गेले, नात्यातले घटक गेले, मित्र गेले, सहकारी गेले. त्यांचं दुःख मनाशी ठेवून छातीवर दगड ठेवून सर्वसामान्य लोकांकरता या शहरामध्ये जे कार्यरत लोक होते त्याच्यामध्ये 70% भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते होते हे सांगायला मला अभिमान. त्यावेळेला मास्क वाटप असो, सॅनिटायझर असो, आयुर्वेदिक गोळ्या असो, त्याचबरोबर गल्ली गल्ल्यामध्ये फवारण्या करण्याकरता मशीन्स आपण दिले. मला विनम्रपणे सांगा असं वाटतं की त्यावेळेला आपल्या खिशात पैसा आहे नाही अशा प्रकारची कुटुंबाची पर्वा न करता आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी तन मनाने आणि धनानं त्या ठिकाणी जनतेची सेवा केली. गोरगरिबांच्या घरांमध्ये अन्नधान्य पोहोचवण्याचं काम केलं. जनता ही वाईट दिवसामध्ये त्यांच्या मत्तीला आलेल्या लोकांचा कधीच विसर पडत येत नाही. मुंबईची जनता तर सुजाण जनता अशी जी नवी मुंबईला क्रिसिलचं एक डबल प्लस रेटिंग आहे. म्हणजे नवी मुंबई शहराने जर ठरवलं तर 10,000 कोटीचं कर्ज कुठलीही इन्स्टिट्यूट फिनान्शियल इन्स्टिट्यूट कर्ज देऊ शकते, जागतिक बँक सुद्धा कर्ज देऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये ही सुस्थिर असलेली महानगरपालिका ज्या वेळेला आम्ही गोरगरिबांच्या संकटाच्या समयी रस्त्यावर आणि हॉस्पिटल कोविड सेंटरला भेट देत असताना सत्ताधाऱ्यांपैकी काही लोक महापालिकेच्या इंजिनियर लोकांना घेऊन कुठल्या कुठल्या वॉर्डमध्ये कसे कसे रस्ते निर्माण करता येतील, गरज नसलेले त्या ठिकाणी रस्ते निर्माण केले, शेकडो कोटीचे रस्ते आरएमसीचे केले. कोविड सेंटर गरजेचे होते, कोविड सेंटर भट्टाचार करून कोविड सेंटर निर्माण करणं गरजेचं नव्हतं. कोविड सेंटरला ऑक्सिजन पाहिजे होता पण भट्टाराच्या मार्गातून ऑक्सिजनचा प्लांट उभारण्याची गरज नव्हती. औषधं पाहिजे होती भ्रष्टाचारी लोकांच्या माध्यमातून औषधं पुरवण्याची गरज नव्हती. लोकांना जेवण पाहिजे होतं परंतु ते पण जेवण देणारे भ्रष्टाचाराच्या मार्गातून पैसा कमत होते. अशा परिस्थितीमध्ये नवी मुंबईची त्यावेळेस लूट केली गेली आणि आता खरं म्हणजे प्रशासन म्हणजे इमर्जन्सीमध्ये आलेल्या गोष्टी किंवा ऑनगोईंग गोष्टी असतील त्याचंच निरीक्षण आणि त्याचंच एकूणच मापन करून बिल अदा करण्याचं काम त्यांचं असतं. ज्याला प्रशासनाचा आर्थिक खर्च म्हणजे पगार, आरोग्य क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, पाणीपुरवठा, स्वच्छता या बाबतीमध्ये खर्च आम्ही कधी नाकारणार नाही, आम्ही प्रोत्साहन केलेलं आहे. परंतु एखादा ब्रिज बांधता आता 4 महिन्यांनी जर का महासभा येणार असेल तर तुम्हाला एवढी काय गरज पडले? व्हॉट इज इमर्जन्सी, व्हॉट इज नीड?
आणि अशा प्रकारचा या ठिकाणी हा जो या कोपऱ्यापासून तर कोपरी पुलापर्यंत 350 कोटीचं 400 झाड तोडून या ठिकाणी ब्रिज बांधण्याचा एलिव्हेटेड ब्रिज बांधण्याचा घाट घडलेला आहे। मी इशारा देतो एक जरी झाड तुटलं तर त्या ठिकाणी हा गणेश नाही त्या ठिकाणी उभा राहील, झाड तोडण्या अगोदर उभा राहील। माझं म्हणणं चोरून कधी रात्री झाड तोडू नका, हिम्मत असेल तर सांगून झाड तोडा म्हणजे त्या ठिकाणी तुमचा मुकाबला करा, आम्ही तिथे तयार राहणार आहोत। जेडी सुतार आणि मी त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेराला विरोध केला, केवढ्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं टेंडर निघू घातलं होतं 270 कोटी रुपये, नंतर वाढवलं गेलं किती रुपयात झालं ते म्हणजे 120 कोटी रुपयाचं कॅमेऱ्याचं टेंडर 270 कोटी रुपयाला, म्हणजे 150 कोटी रुपयाची लूट या सत्ताधीशाने केली। मी डायरेक्ट बोलतो या सत्ताधीशांच्या आदेशानुसार, परंतु ती आम्ही अतिशय जागृतपणे एकूणच संघर्ष करण्याची भूमिका घेतली म्हणून 150 कोटी रुपये वाचले। या ठिकाणी या सेक्टर 17 म्हणजे नवी मुंबईचं नाक आहे, या एसटीपीच्या बाजूला घनकचऱ्यापासून गॅस निर्माण करण्याचा इरादा चाललाय। अरे सेक्टर 17 सारख्या अतिशय ज्याला जनतेच्या बाजारपेठाची परिसर म्हटलं जातं, व्यापाऱ्यांचा परिसर म्हटला जातं, त्या ठिकाणी दुर्गंधी निर्माण करायची तुम्हाला? तो भूखंड जर का कमर्शियलाइज केला गेला तर दर वर्षाला 101 कोटी रुपये त्या भूखंडातून मिळतील। तुम्हाला जर गॅस निर्माण करायचा असेल तर एमआयडीसी भागामध्ये एखादी जागा घ्या आणि त्या ठिकाणी तो गॅस तयार करा, परंतु हे गॅस एवढे इमर्जन्सी म्हणजे करण्याची गरज काय? तुम्ही प्रशासकात वरिष्ठांचे आदेश आले म्हणून वरिष्ठांनी काही सांगितलं तुम्ही कराल तर त्याच्या पुढे तुम्हाला लढेल तो लढेल। जे आज लाईनमध्ये आहेत ना जेलच्या, त्याच्या लाईनीमध्ये तुम्हाला जायचं असेल तुम्ही ही हिम्मत करा, आम्ही सोडणार नाही। कोणी मला प्रश्न विचारले मग तुमच्या, अरे अरे आमचा 1995 पासून 2020 पर्यंतच्या सगळ्या व्यवहाराची चौकशी करा, ज्याने पाप केलं असेल त्याला स्टिकर लावा, आमचे हात साफ आहेत, आमचं मन पण साफ आहे, आम्हाला अशा गोष्टीची भीती नाही। आणि म्हणून मी आज सांगतो की नवी मुंबईची लूट थांबवा। पहिल्यांदा नवी मुंबईचं पाणी पळवलं, नवी मुंबईचा ऑक्सिजन पळवला, नवी मुंबईचे एमआयडीसीचे भूखंड पळवले म्हणजे व्यापाऱ्यांना विकले, दलालांनी दलाली केली, सिडकोमध्ये 500 स्क्वेअर मीटरच्या वरचे भूखंड ऑक्शन करण्याचं ठरलं। अशी जी शेणार त्या ठिकाणी विधान भवनामध्ये आपण जो प्रश्न मांडला त्याच्यानंतर 500 मीटरच्या वरचे भूखंड विक्री करण्याचं थांबलं। जर का त्या ठिकाणी अशी जी प्रतूत होते त्या वेळेला माझं नाव भाषण करण्याकरता अशी जी शेणार मी दिलं होतं त्यांना मी सांगितलं मला फक्त ह्या विषयावर बोलायचं आणि त्याच्यानंतर या सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी ब्रेक मिळाला। आता नवी मुंबई A++ रेटिंग असलेली महापालिका, आर्थिकदृष्ट्या सबल असलेली, जशी मुंबईची महापालिका लुटली, ठाण्याची लुटली, कल्याणची लुटली, तशी नवी मुंबईची लूट करण्याचा यांचा म्हणजे काही प्रमाणात चोरून लुटली, परंतु आज इशारा देतो या ठिकाणी तुम्ही जर का एक पाऊल जरी पुढे आलात तर नवी मुंबईची जनता तुमची जागा तुम्हाला दाखवण्याशा राहणार नाही। निवडणुका आहेत सप्टेंबरमध्ये, तोपर्यंत हे चळवळ तशीच राहील, म्हणजे आपली महापालिकामध्ये सत्ता येईपर्यंत, सत्ता आल्यानंतर मग आपले नगरसेवक त्या गोष्टीचा पाठपुरावा करतील, त्याचं त्याची दखल ते घेतील, परंतु ह्या महापालिकेत आपली सत्ता प्रस्थापित होत नाही तोपर्यंत आपल्याला हे जनता जनार्दनाच्या ताकदीच्या जोरावर ही चळवळ चालू ठेवायची आहे। आज आशिषच्या भाषणानंतर या आजची चळवळ स्थगित होईल, परंतु ज्या दिवशी कुठे चुकीचा मार्ग होईल त्या दिवशी पुन्हा अशाच प्रकारचे 5 तासाची नोटीस देऊन हजाराच्या संख्येने रस्त्यावर आपलं उतरायला लागणार आहे। जागृत राहायचं, नवी मुंबईची जी लूट होते तिच्यावर लक्ष ठेवायचं आहे। मी निश्चितपणे सांगेन की पत्रकारांनी, प्रिंट मीडिया, इरोनॉटिक मीडिया,
सोशल मीडियानं या 2.5 वर्षामध्ये अतिशय चांगलं काम केलं. चुकीच्या गोष्टीवर त्यांनी लक्ष केंद्रित केलं आणि मला विश्वास आहे या सर्व गोष्टी थांबतील आणि जर नाही थांबल्या तर त्याचा मुकाबला करण्याकरता उग्र आंदोलन करू हा इशारा देतो, रजा देतो. भारत माता की, भारत माता की. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.